नमस्कार मित्रांनो, नवक्रांती मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपले कोळपणी यंत्र पूर्ण महाराष्ट्र मधून बरेच माझे शेतकरी बांधव येतात. आज आपले शेतकरी बांधव या ठिकाणी कोळपणी यंत्र खरेदी करण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांची मी पहिल्यांदा ओळख करून देतो. आणि सर्वप्रथम इतक्या लांबून आले त्याबद्दल त्यांचं सर तुमचं पण हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. तर नाव सांगा. साहेबराव चिमाजी वारे, मुक्कम पोस्ट पानोली, तालुका पारनी. काय शेतीमध्ये? शेती घेते. हा, तर शेतीमध्ये आता तुमच्या काय पिक आहेत आणि तुम्हाला कशासाठी? आता जे तुम्ही मगाशी म्हणला, तुरीचं गेल्या वर्षी किती भाडं गेलं वगैरे ते सांगा. गेल्या वर्षी तूर केली होती 3 एकर, त्याच्या खुरपणीला मला 10,000 रुपये गेले. 10,000 रुपये? हो. तर त्यामुळे म्हटलं या वर्षी आता खुरपणीचं लोक लावून नाही, आपली कोळपणीच घेऊ. तो कोळपणीसाठी पंढरपूरला आलो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सरांचं आपण नाव जाणून घेतलं, गाव जाणून घेतलं, परंतु त्यांनी कुठल्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे, त्यांचा पाठीमागचा थोडासा इतिहास आपल्याला आम्हाला ऐकायचा आहे तुमचा. म्हणजे कुठं तुम्ही सर्व्हिसला होता वगैरे आणि शेती आता करू लागला, हे थोडं आम्हाला आमच्या सांगा. मी इगलबर्ग पुणे हडपसर इथे मी सर्व्हिसला 40 वर्ष सर्व्हिस चालू आहे माझी. आणि तिथं काम करतोय आता इथून 1 वर्ष झाली. मी अजून रिटायर होणार आहे, अजून कामावचे. म्हणजे आता वय काय? आता माझं 62 चालू आहे. तरी कसं काय रिटायर? 63 ला रिटायरमेंट आहे आमचं वयाचे. तर इथून पुढे शेतीत जाणं करावंच लागणार आहे आम्हाला. शेतीसाठी मी पुढची योजना तर त्याचबरोबर तुमचे हे कोण आहेत? मित्र आहेत. तर त्यांचं पण एका ठिकाणी सर्व्हिसला आहेत, त्यांचं पण नाव जाणून घेऊया. गाव कुठलं सर? नाव सांगा. बबन यशवंत शिंदे, काशेगावकर. आम्ही दोघं बी तालुका पंढरपूर. तुम्ही काशीगावचा आहे? हो, काशी. आणि तुमचे मित्र? पुण्यात आमची एका ठिकाणी सर्व्हिस होतो आम्ही. ह्यांना अगोदर कोळपं घ्यायचं होतं, बरोबर आहे. ह्यांना कोळपं घ्यायचं, मग आता पंढरपूर सांगितल्यानंतर ह्यांना यांचा मित्र आठवला. मित्राला बोलवून घेतल्यानंतर सगळं रामायण घडलं. त्यानंतर ह्यांनी आले इथं, चर्चा चॉईस झाली. बघितलं, मला माहिती नव्हतं एवढ्या मोठ्या पदावर हे आहे कार्यरत. आता ह्यांनी पण मला वाटतं. तुम्ही किती एकर जमीन घेतली? 10.5 एकर जमीन घेतली पहिली कंपनीत असताना. त्याच कंपनीत कामाला? ती आता 2,31,00,000 विकून टाकली. तुम्ही त्याच कंपनीत कामाला? त्याच कंपनीला का? 55,000 पेमेंट घेतो तुम्ही त्यावेळेस. म्हणजे किती साली पेमेंट तुम्हाला? पेमेंट 55 म्हणजे लिटर 7 ऑक्टोबरच्या अगोदर 1 वर्ष 55 पेमेंट घेतो. 7 ऑक्टोबर नंतर कार्यरत असताना 7 एकर जमीन परत. आता सगळं अवजार वगैरे, ट्रॅक्टर सगळं ओके, शेततळ हे सगळं आनंदात आहे. आता कटाकट बाग आहे. बाग 2 वर्ष बाग नव्हे त्रास दिला. मित्रांनो, काय झालंय, काळाच्या ओघामध्ये द्राक्ष बागायतदार थोडी संकटात आहेत, सगळ्यांना माहिती आहे. परंतु शेतीला जर आधुनिक अवजारांची जोड दिली तर माझ्या माहितीप्रमाणे शेती ही जास्त खर्च करण्यापेक्षा कमी बजेटमध्ये. आता सरांनी मला सांगितलं की 10,000 रुपये माझे गेले खुरपणी करण्यासाठी. तर एकदा जर हे किसान कोळपं घेतलं तर तुमचं लाईफ टाईम खुरपणीचं पैसे वाचतील ना. म्हणजे आपण सरकारकडून अपेक्षा दराची करू नये किंवा इतर अपेक्षा करण्यापेक्षा आपण शेतीमध्ये कमीच खर्च करायचा, बरोबर का सर? म्हणजे आता आपल्या हातात दर नाही पहिली गोष्ट. मग आपण काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, आपण जी पीक शेतामधून काढतोय तो झिरो बजेट मध्ये काढायचं. म्हणजे रासायनिक शेती करायची ऐवजी ऑर्गॅनिक शेती करायची. तिथं तुम्हाला काय होईल, रासायनिक जो खत आहे, रासायनिक फवारणी आहे, ते कमी करायचे. करूच नका असं माझं म्हणणं नाही, कारण काय काय असे आता रोग पण आल्यात आहे, ते केल्याशिवाय पर्याय नाही. कारण असं जर मी डायरेक्ट म्हणलं की फवारणी करू नका, तर त्याला पण पर्याय. तर हा, तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्यांनी कोळपणी यंत्र खरेदी केलेलं आहे.
तर कुठलं कोळप यंत्र खरेदी केलंय ते आपण जरा थोडं पाठीमागे जाऊन बघणार आहोत, बरोबर? या तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे अपोलो ट्रॅक्टरला पण ट्रॉली आपली चालती. तर आता आपला ही गणेश तुम्हाला ट्रॅक्टर थोडं घेऊन दाखवल जरा कशी ट्रॉली जाते वगैरे काय. गाडी थोडी चालायचं खाली ट्रॉली आहे इकडं. मित्रांनो, अशा पद्धतीने ट्रॅक्टरला ट्रॉली आपण जोडलेली आहे आणि हे व्हीआरएल ऑफिसला आपण ही पेटी वगैरे अशी पाठवत असतो मित्रांनो. तर योगायोगाने हे माझ्या समोर दिसल्यामुळे मी तुम्हाला दाखवलं. तर आता हे सरांचा मुख्य मुद्दा म्हणजे सरांनी जे कोळप यंत्र खरेदी केलेलं आहे त्यापर्यंत येऊया आपण. मित्रांनो, आपल्याकडे 48 cc, त्यानंतर 62 cc आणि 63 cc आणि 52 cc हे टू स्ट्रोक मध्ये 3 मॉडेल आहेत आणि 4 स्ट्रोक मध्ये पण 3 मॉडेल आहेत. 35 cc, त्यानंतर 50 cc आणि 72 cc हे 4 स्ट्रोक मधले मॉडेल आहेत. तर ह्याच्या किमती आता मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण सरांनी कितीला हे 50 cc खरेदी केलंय तुमच्याच तोंडून ऐकूया. किती रुपयाला घेतले? 28,000. हा, 28,000 रुपयाला हे कोळप यंत्र घेतलेलं आहे सरांनी. आणि आज एक सरांना मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सरांना माहिती नाही ती गोष्ट, पण तरी बी मी आज गिफ्ट देणार आहे. भैया ये इकडे. तर मी अशी गिफ्ट देणार आहे की सरांना हे कोळपायचं काम झालं तर पाहिजेच, परंतु त्यांना खड्ड पाडायचं सुद्धा काम झालं पाहिजे. असं मी एक तुमच्यासाठी हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर सरांनी 28,000 कोळप खरेदी केलंय तर हे का असा जो हँडल आहे तो हँडल जर सर या ठिकाणी तुम्ही बसवला इथं आणि एक बीट काढा. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा कसं सर की गेल्या 1-2 वर्षापूर्वी 2-3 वर्ष झालं की मी आंब्याची बाग लावली, पूर्ण हे हेनच खड्ड पाडलो होतं आंब्याची बाग. किंवा तारेचं कंपाऊंड करायचं असेल, आता हे खांब आहे बघा, हा खांब जे तुम्हाला दिसतोय पत्रा लावलेला, तर ह्याला सुद्धा आपण हेनं खड्डा काढू शकतो. हा, 3.5 फुटी खड्डा तयार होतोय. तर हे जे गिअरबॉक्स आहे त्याला एवढी ताकद आहे की हा पूर्ण 3 फुटीचा खड्डा तुम्हाला ह्यानं पडू शकतो. मग ह्यासाठी तो हँडल जो आहे आता भैयाच्या हातात हँडल दिसतोय, हा हँडल, ती रेस केबल आणि ही बीट, ह्या संपूर्ण ह्याचं जे काही साहित्य आहे ते आपण सरांना 28,000 रुपये मध्ये फ्री मध्ये देतोय. तर हे तुम्हाला आम्ही का फ्री देतोय तर सरांनाच नाही तर जो जे कोणी या सीझन मध्ये बुकिंग करत असतील तर त्यांना सगळ्यांना आम्ही देणार, फ्री देणार. आता ह्याच्यामध्ये आपण माझ्या सदस्याच्या डोक्यात होत की आपल्या ट्रॅक्टरवर आपण गाडी फ्री देतो, ती व्हिडिओ बरेच शेतकरी बांधव बघत आहेत, पण कोळप्याव काय फ्री द्यायचं? तर कोळप्याव आता आम्ही तो हँडेल आणि ही बीट, एक आपण 8 इंचीचं बीट आहे ते बीट आपण सरांना फ्री देतोय. कशी वाटते स्कीम सर? गिफ्ट छान आहे सर. म्हणजे ह्याला चालणार आहे, वेगळं काय नाही, ह्याला चालणार. म्हणजे तुमचं ही दोन काम करते. आता पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही काय सांगितलं होतं की ह्या कोळप यंत्रावर तुम्हाला ही काय आता बीट चालतंय, त्याचबरोबर हे जे फवारणी यंत्र सुद्धा चालतं. हा, इंजिन काढलं आणि दुसरं सुट्टं आमच्याकडे मिळतं. काही शेतकरी बांधवांना थोडे पैसे अधून घातले तर ते फवारणी यंत्र सुद्धा चालू होतं. तर दुसरी गोष्ट, पाठीमाग कोळपणी, हे कोळपणी तर झाली, पण पाठीमाग जर 2 डबं जोडलं आपण पेरणी यंत्राचं तर पेरणी यंत्राचा पण व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे ह्या यंत्रावर. दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक चिशीची असे 2 जर अँगल उभा केले आणि पुढे बॅटरी पंप जर ठेवला तर तुम्हाला इकडे 2 आणि इकडे 2 दांड्या तयार केला तर फवारणी पण तयार होते. म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगतो की ह्या कोळप्यावर मल्टीपर्पज आपल्याला काम करता येईल. फक्त डोकं पाहिजे आणि थोडस डोक्यानं केलं पाहिजे. आता सगळेच बरेच, मग आम्ही म्हणलं ना असं सांगितलं, मग तुम्हीच करून द्या, पण आपण बी थोडस बरोबर नाही, बरोबर आम्ही काय सांगायला गेलो का शेतकरी म्हणतात, मग तुम्हीच करून द्या. तर मित्रांनो, हा, आता तुम्ही एवढे इंजिनियर आहे म्हणून तुम्हाला मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर तुम्ही हे करू शकता. तर मला थोडीशी माहिती सांगा कसं जोडायचं. आता हे बघा, ह्याची माहिती मी थोडक्यात सांगतो की हे सुरुवातीला काय करायचं, की ही 4 नट काढून घ्यायची, चेन काढायची, आणि ही जी 4 नट जिथं काढलेत तीच फक्त हे हँडल लावून तिथं ही नट आवळायची. चार नट आहेत ही काढायची आहे, ही इथं बसली, फक्त हँडल जोडायचा आहे तुम्हाला. कसा जोडायचा? असा जोडायचा. इंजिन ह्यात बसलं, ह्यात बसलं, ह्याच्यात आहे का जोडलेलं?
तर तो जोडलेला पण मी दाखवेन. तर अशा पद्धतीनं इंजिन ह्यात बसलेलं असतं आणि ही जी पीठ आहे ही ती हिथं बसते आणि ह्याला जी पिन आहे काही ती पिन टाकून द्यायची आणि अशा पोझिशनला येतं ते. अशा पोझिशनला आलं का तो अगाने तो इकडे धरायला लागतो. त्याला बॅलन्स जास्त दोन माणसं लागतील. हे पण असं नसत ओपन होत हा हे काही तर चार नटाव इंजिन सुट्ट निघून जाणार त्या पुलीवर ही निघून जाणार. ह्याचं काम संपलं आता ह्याचं काम संपलं हा ह्याला आता उभं करायचं आपल्याला उभं उभं केल्यानंतर खड्डा पडणार. फक्त तो अगाने धरावा लागतो एकट्याचं काम नाही. आणलंय खड्डे घ्यायचे असले की दोन माणसं फक्त ही लबरा पण आम्ही तुम्हाला देणार. ही जी लबर आहेत ना व्हायब्रेशन होणे म्हणून लबर आहे ते पण देणार. आता हे बघा हे अशा पद्धतीने धरायचं आणि इथं खाली पीठ अडकव बरोबर. अशा पद्धतीनं हे खड्डे पडणार. तर त्याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्याला एका ह्याच्यामध्ये दोन काम होतील. दोन फायदे होतील. तर हे फक्त आपल्या नवक्रांती अग्रो मध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. बाकीकडे कोळप नियंत्रण सगळीकडे मिळतील परंतु असे जुगाड यंत्र फक्त नवक्रांती मध्ये कसं वाटतं तुम्हाला? एकदम एक मला पसंत पडलं. शेतकऱ्यांनी खरेदी करावं का तुम्ही सांगा? शेतकऱ्यांनी खरेदी अवश्य करावा. शेतकऱ्यांनी खरेदी अवश्य करावा आणि थोडं डोकं लढवलं की सगळं आनंदात चालतंय. आपल्याला कुठलं टेन्शन येत नाही. आता काय झालंय तुमच्याकडे खुरपायला मजूर भेटतय का? खुरपाय भेटतात पण पाहिजे तेवढं मिळत नाही आम्हाला. कमी याच्यात मिळतात बरोबर. मित्रांनो मजूर भेटत नाही आणि पाहिजे त्या दरामध्ये आपल्याला जास्त जातो. आपल्या घरच्या घरी खुरप नियंत्रण झालं. व्यायाम होतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल जिमला जाण्यापेक्षा ह्याचा जर व्यायाम केला तरी सुद्धा चांगला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि खाली एक सदस्य घ्या म्हणून बटन आहे दाबा मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला त्याचं कुठलंही फ्रीमध्ये बटन आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा. धन्यवाद.